एक और खबरों के लिए टीवी वन इंडिया को सब्सक्राइब करें और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत भूलें आपली ही मिशन बिगिन अगेन किमोना पुनश्च हरी ओम सुरुवात करायची आता आपल्याला म्हणजे काय की पुन्हा एकदा आयुष्याला सुरुवात करतो आहे लढाईला सुरुवात करतो आहे तशीच ही सुरुवात करताना लॉकडाऊन करणं हा एक भाग झाला आणि सगळं हळूवार उघडणं हा दुसरा भाग झाला म्हणजे लॉकडाऊन हे सायन्स असेल तर लॉकडाऊन उघडणं ही एक कला आहे किंवा आर्ट आहे कसं काय उघडतो आहे आपण पावसाळ्या तोंडावरती आहे पावसाळ्या तोंडावरती आहे म्हटल्यानंतर पाऊस येऊन जातो पडून जातो अनेक ठिकाणी शेवाळ साचतं आणि शेवाळ समोर दिसल्यानंतर आपण आपलं पाऊल हे फार काळजीपूर्वक टाकतो कुठे निसर्डं नाही ना कुठे घसरणार नाही ना एकमेकाचा हात धरून चालतो थो, थोडासा आधार घेऊन चालतो की जेणेकरून आपलं पाऊल हे चुकता कामा नये आणि आपण घसरून पडता कामा नये ती तशीच पुढच्या आयुष्यातली पावलं ही आपल्याला अशीच तुम्हाला आणि मला म्हणजे सरकारला आणि जनतेला एकमेकाचा हात हातात धरून मजबूतीने टाकायचे आहेत प्रत्येक पाऊल टाकताना कुठेही शेवाळावरती नाही टाकत केळीच्या सालावर पाऊलल्याने टाकत म्हणजे घाईघाई गा करून सटकून पडत तर नाही ना पडणार तर नाही ना या खबरदारीने आपल्याला पुढची वाटचाल करणार आहे करावी लागणार आहे पावसाळ्याची सुरुवात म्हटल्यानंतर मी गेल्या आठवड्यामध्ये संपूर्ण आपल्या यंत्रणेची एक बैठक घेतली त्याच्यामध्ये महसूल यंत्रणा पोलीस यंत्रणा आर्मी नेव्ही एअरफोर्स या सगळ्यांचे अधिकारी होते आणि पाऊस म्हटल्यानंतर तुम्हाला कल्पना आहे यावेळेचा पाऊस त्याचा अंदाज हा सर्वत्र समाधानकारक किंवा सरासरी अथवा सरापे सरपेक्षा सरपे थोडंसं उन्नीस बीस असं सगळीकडे पडेल म्हणजे एकूण समाधानकारक पाऊस पडेल असा अंदाज आहे हा अंदाज आहे म्हटल्यानंतरही अनेकदा असं होतं की अचानक कुठेतरी ढगफुटी होते तो। पूर येतो पूर परिस्थिती निर्माण झाल्यानंतर काय करायचं त्याची सज्जता ही सज्जता घेण्यासाठी ती बैठक होती त्याही बाबतीत आपण सज्ज आहोत उद्या एक जून आहे येत्या दोन तीन दिवसातच आपल्या पश्चिम किनारपट्टीवरती चक्रीवादळ धडकण्याचा धोका आहे चक्रीवादळ कुठेही अशी आपत्ती येऊ नयेच येणार नाहीच पण आली तर आपण पूर्णपणे सज्ज आहोत यंत्रणा सज्ज आहे पश्चिम किनारपट्टी म्हणजे माझ्या सिंधुदुर्गापासून ते मुंबईपर्यंत आणि हा सगळा किनारपट्टा जो आहे इथल्या सर्व लोकांना मी सांगतो आहे की आपणसुद्धा सज्ज राहा असंही आतापर्यंत आपण घराबाहेर पडलेलो नाहीच आहोत पण खास करून माझ्या मच्छीमार बांधवांना सांगतोय की तुम्ही येत्या एक चार पाच दिवसात समुद्रात जाऊ नका कारण ते वादळ घोंगावत आहे कुठे जाईल कसं जाईल दिशा अजून ठरलेली नाही आहे आपल्या दिशेने ये येतं आहे पण आपण मात्र सज्ज राहिलं पाहिजे इतरत्र संपूर्ण महाराष्ट्रामध्ये तीन तारखेपासून आपण थोडेसे हातपाय हलवायला सुरू करू हातपाय हलवायला सुरुवात करायची म्हणजे काय करायचं तर अनेक जणं हे सकाळी फिरायला जातात चालायला जातात संध्याकाळी जातात काही माझी तरुण युवक मुलं ही व्यायाम करतात आउटडोअर व्यायाम की बाहेर फिरतानासुद्धा आपण आंतर ठेवून फिरायचं आहे जास्त गप्पाटप्पामध्ये एकत्रित येऊन रंगून जाऊ नका दंगून जाऊ नका कारण अजूनही ती वेळ आलेली नाही हे आता पहिल्यांदा आपण एक ट्रायल करतो आहोत ट्रायल घेतो आहोत तीन तारखेपासून याची सुरुवात करतो आहोत पाच तारखेपासून आपण असा एक निर्णय घेतो आहे की आजपर्यंत सगळे व्यवहार आपले ठप्प होते सगळी सगळी दुकानं आपली हे आपण बंद ठेवली होती आता आपण काय करतोय शहरं जी आहेत लहान मोठी शहरं आहेत तिकडे रस्त्याच्या दुतर्फा असलेली जी दुकानं आहेत म्हणजे याही बाजूला दुकान आहेत याही बाजूला दुकान आहेत आपण पाच तारखेपासून सुरुवातीने एका बाजूची दुकानं उघडायची मग ती एकदा झाल्यानंतर ह्या बाजूची असं अल्टरनेट एक करत 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 अंदाज घेणार की कशा पद्धतीने आपण सुद्धा ही सवय अंगी बांधवून कसं काम करत आहात आपण जे सुरू करू सतत आणि कायमचं सुरूच ठेवू एक वेगळा आदर्श महाराष्ट्रापासून देशाने आणि जगाला घेतला पाहिजे की बघा महाराष्ट्र किती शिस्तबद्ध आहे किती शिस्तबद्ध आहे याने एकदा सुरू केलं कदाचित इतर तर ते बंद झालं असेल पण महाराष्ट्राने नाही बंद होऊ दिलं एक पाच तारखेपासून दुकानं आपण चालू करू आणि नंतर पुढचा जो रविवार आहे आपलं सॉरी सोमवार आहे तो आठ तारीख आहे या आठ तारखेपासून आपण आपली कार्यालय सुरू करतो आहोत आता आपण आपली ऑफिसेस जे आहेत त्या ऑफिसेसमध्ये आपल्या कर्मचाऱ्यांची संख्या ही साधारणतः दहा टक्के उपस्थितीवरून सुरू करू एक दहा टक्के उपस्थितीने सुरू करू पुढच्या रविवारपासून आपण वृत्तपत्रसुद्धा घरपोच द्यायला परवानगी देतो आहोत कारण आपली वृत्तपत्र वाचण्याची सवयच गेली वृत्तपत्र वाचण्याची सवय गेली कारण सकाळ होते तीच आपली पेपर आणि चहापासून तर पुढच्या रविवारपासून वृत्तपत्रांसुद्धा घरपोच पोचवण्याची आपण परवानगी देत आहे पण ही परवानगी देताना एक गोष्ट मात्र दक्षता घ्यावी लागणार मी वृत्तपत्र विक्रेत्यांशी मी बोललेलो आहे आणि त्यांना मी सांगितलं की वृत्तपत्र विक्रेते जी आपली मुलं आहेत तीसुद्धा मुलंच आहेत मुलं आहेत त्यांनासुद्धा आपण काळजी घेतली पाहिजे त्यांच्या त्यांची काळजी घेतली पाहिजे त्यांना देखील आपल्याला मास्क द्यावं लागणार त्यांना एक हँड सॅनिटायझरची बाटली द्यावी लागणार वेळोवेळी त्या मुलांनीसुद्धा आपले हात हे धुत राहिले पाहिजेत तोंडावरती मास्क हा कायम ठेवला पाहिजे वृत्तपत्र वितरण करताना आणि अशा पद्धतीने वृत्तपत्रसुद्धा वितरण करण्याची परवानगी आपण पुढच्या रविवारपासून देत आहोत मैदानाची परवानगी मी तुम्हाला सांगितलेली आहेत सार्वजनिक ठिकाणी आपण फिरायला जाऊ शकता व्यायाम करायला जाऊ शकता आणि ती वेळ आपण पहाटे पाचपासून संध्याकाळी सात वाजेपर्यंत अशी मुभा ठेवलेली आहे पहाटे पाच म्हणजे ज्यांना आपण मॉर्निंग वॉक जो म्हणतो ज्यांची सवय आहे लवकर उठून फिरायला जायचं आपण पुन्हा एकदा सकाळी पाच वाजल्यापासून पहाटे पाच वाजल्यापासून संध्याकाळी सात वाजेपर्यंत ह्या सगळ्या सार्वजनिक स्थळांचा म्हणजे मैदानं असतील सी फेस आहे आपला इतर ग्रामीण भागातल्या काही गोष्टी असतील तलाव आहेत कुठेही इकडे या पहाटे पाच ते संध्याकाळी सात वाजेपर्यंत आपण निश्चित निसर्गाच्या सान्निध्यात जाऊ शकता फिरू शकता मैदानी व्यायाम करू शकता पण हे व्यायाम करताना आरोग्य कमावण्यासाठी म्हणून त्याचा उपयोग करा एकत्रित येऊन जे आरोग्य आपलं आहे ते बिघडून देऊ नका अंतर हे ठेवलंच पाहिजे हे मी पुन्हा पुन्हा सांगतो आहे महाराष्ट्राने मात्र गेले दोन महिने उपचाराकडे लक्ष दिलेलं आहे सुविधांकडे लक्ष दिलेलं आहे आपण आपला टास्कफोर्स निर्माण केलेला आहे आणि हा टास्कफोर्स अक्षरशः अहोरात्र मेहनत करून अविश्रांत मेहनत करून साधारणतः गाईडलाईन देतो आहे आपलं मोठं जे आव्हान आहे की एकतर हा संसर्ग रोखणं त्याची तीव्रता कमी करणं आणि मृत्यू दर हा कमीत कमी किंवा शून्यावरती आणणं मृत्यूदर हा अजूनही मला खाली आणायचा आहे आणि तो खाली केव्हा येईल कारण आजही काही ठिकाणी असं लक्षात येतं आहे की जो कोणी रुग्ण आहे तो अगदी शेवटच्या टप्प्यामध्ये हॉस्पिटलमध्ये दाखल होतोय अगदी शेवटच्या टप्प्यात म्हणजे मी मागेही आपल्याला कदाचित सांगितलं असेन की माझाच एक चांगला कार्यकर्ता अत्यंत चांगला निष्ठावान कार्यकर्ता शेवटच्या टप्प्यात हा हॉस्पिटलमध्ये गेला स्वतःहून गेला आणि तपासणी करतानाच तो कोसळला काहीच करू शकले नाही डॉक्टर म्हणजे त्याची कदाचित चाचणी पण करता आली नसेल हे अंगावरती दुखणं काढू नका अंगावरती दुखणं काढल्यानंतर मग मात्र त्याला उपचार नाही आहेत अनेक जणं जे वाचून घरी गेलेले आहेत ते वेळेमध्ये आपल्याकडे आलेले आहेत अगदी दुर्दैवाने काही व्हेंटिलेटरवरती सुद्धा सुदैवाने खणखणीत खडखडीत बरे होऊन घरी गेलेले आहेत डॉक्टर आपल्याकडे सज्ज आहेत पण डॉक्टरना दोन गोष्टी वेळेत मिळाल्या पाहिजेत एक म्हणजे औषधं ती औषधं आपण त्याने देतो आणि सगळ्यात महत्त्वाचा भाग म्हणजे पेशंट पेशंटसुद्धा वेळेमध्ये जर का डॉक्टरांच्या हातात आला तर डॉक्टर कोणत्याही कोणत्याही टोकाला जाऊन त्याला वाचवण्याची शर्थ करतायत आता हे सगळं सुरू करत असताना जसा पावसाळा सुरू होतो आहे तसंच आपलं शैक्षणिक वर्ष सुरू होत आहे पहिल्यांदी कॉलेजच्या अंतिम विद्यापीठाच्या अंतिम वर्षाच्या परीक्षेबद्दल मी बोलतो पण एक निर्णय असा घेतलेला आहे की साधारणतः जेवढे सेमिस्टर झालेले आहेत त्यांची सरासरी काढून त्या विद्यार्थ्यांना मार्क्स द्यायचे आणि त्या विद्यार्थ्यांना तसं पास करायचं कारण साधारणतः गेले सम से, किती सेमिस्टर झाले असतील किती वर्षाचे झाले ते सरासरी काढली तर आपण त्या सरासरीचा विचार करू शकतो आणि ते ॲग्रिगेट करून त्यांना पास करायचं की जेणेकरून त्यांचं आयुष्य थांबणार नाही परीक्षा कधी घेणार जूनमध्ये घेऊ शकतोय नाही जुलैमध्ये घेता येईल सांगता येत नाही ऑगस्टमध्ये येईल कल्पना नाही मग कधी घेणार पण परीक्षा मग तोपर्यंत विद्यार्थ्यांनी करायचं काय नुसतं ताटकळून राहायचं लोंकळत राहायचं अजिबात नाही शिक्षणाचा खेळखंडोबा हा होऊ द्यायचा नाही ज्या मुलांनी अंतिम परीक्षेपर्यंत आपला अभ्यासक्रम पूर्ण केलेला आहे केवळ आत्ता परीक्षा घेऊ शकत नाही म्हणून त्या कॉलेजच्या उंबरठ्यावरती त्यांनी जर का त्यांना अडून ठेवलं तर तो उंबरठा पार करून ते आपल्या जगामध्ये प्रवेश कधी करणार ते पाऊल कधी टाकणार म्हणून आपण असं ठरवलेलं आहे की या विद्यार्थ्यांना जेवढे सेमिस्टर झालेत त्याच्या त्याची सरासरी करून मार्क्स देऊन पास करायचं आणि पास केल्यानंतर जर का कोणाला असं वाटत असेल की ठीक आहे रे पण मला अजूनही मी मार्क्स मिळवू शकत होतो जर परीक्षा झाली असती ना तर मी आणखीन चांगले मार्क्स मिळू शकलो असतो ठीक आहे तुम्हालाही आपण संधी देतो साधारणतः एक अंदाज घेऊन ऑक्टोबर असेल नोव्हेंबर असेल किंवा सप्टेंबर असेल आपण बघूया पण ज्यांना जर का वाटत असेल की मी परीक्षा पण मला द्यायची होती कारण मी अधिक मार्क कमवू शकत होतो तर आपण त्यावेळेला परीक्षा घेऊन ज्याना ज्याना परीक्षेला बसून अधिक मार्क्स मिळवण्याची जर का त्यांची इच्छा असेल तर सुद्धा परीक्षा घेण्याची आपण एक तयारी ठेवतो आहोत जसं कॉलेजच्या विद्यार्थ्यांचा जसा प्रश्न आहे शाळेच्या विद्यार्थ्यांचा प्रश्न आहे शाळा आपण सुरू करायच्या का की शाळा सुरू करण्यापेक्षा शिक्षण सुरू करायचं आहे जर आपल्याला ग्रीन झोनमध्ये किंवा जिथे प्रादुर्भाव नसेल अत्यंत सुरक्षित सगळं अंतर वगैरे ठेवून ग्रामीण भागात शाळा सुरू करू शकत असू तिकडे पूर्ण खबरदारी करून घेऊन आपण शाळा सुरू करू शकतो का ही शक्यता मला काही दिवसात सांगा शहरांमध्ये ऑनलाईन शिक्षण हे कसं सुरू करायचं त्याच्यावरती आपण विचार सुरू केलेला आहे ऑनलाईनमध्ये मग काही मोबाईल कंपन्यांशी आपण बोलू की काही डेटा तुम्ही कसा देऊ शकता आम्हाला टी व्हीद्वारे कसं आपण देऊ शकतो रेडिओच्या माध्यमातून कसं करू शकतो ई का ई लर्निंग -e म्हणजे एस डी कार्ड देऊन आपण कसं सुरू करू शकतो लॅपटॉप किंवा टॅब ज्यांच्याकडे लॅपटॉप आहेत त्यांच्याकडे टॅब आहेत ज्यांच्याकडे काही फोन आहेत त्याच्यात एस डी कार्ड टाकून ई लर्निंगद्वारे सुरू करू शकतो का आठवड्यातून शाळेमध्ये किती दिवस येऊ शकतो शाळा शाळेचं निर्जंतुकीकरण वगैरे ती जबाबदारी सरकारची त्याच्यात तुम्ही काळजी करू नका स्वच्छता राखणे जबाबदारी सरकारची पण खरंच शहरांमध्ये आपण शाळा सुरू करू शकतो का आणि सुरू करू शकत नसू तर ऑनलाईन पद्धतीने शिक्षण आपल्याला सुरू करायला पाहिजे थोडक्यामध्ये जिथे जिथे ऑनलाईनने आपण सुरू करू शकतो तिथे ऑनलाईनने शिक्षण सुरू करू जिथे आपण शाळा सुरू करू शकत असू तिकडे शाळेतने शिक्षण सुरू करू जिथे आपल्याला वाटत असेल की समजा आपल्याला एस डी कार्ड देऊन आणखीन काय करून शिक्षण सुरू करायचं असेल तर तेही करू शकतो आहे येत्या काही दिवसात त्याच्यावरती आपण ठोस निर्णय घेऊ शिक्षण सुरू झालंच पाहिजे पण मला असं वाटतं की करोनाने आपल्याला नक्कीच काही काही गोष्टी शिकवलेल्या आहेत करोनानी आपल्या स्वतःकडे बघायला हे नक्कीच शिकवलेलं आहे स्वतःकडे पाहायला शिकवलं आहे आपल्या कुटुंबाकडे पाहायला शिकवलेलं आहे आपल्या मुलांकडे मग शिक्षणाकडे आरोग्याकडे आजपर्यंत कदाचित आरोग्य असेल आणि शिक्षण असेल यांना तेवढं प्राधान्य दिलं गेलं नसेल कदाचित पण मला असं वाटतं की पुढचं आयुष्य जगताना जर आपण जीवनावश्यक वस्तू आणि जीवनावश्यक काही गोष्टी ह्या ह्या अशा संकटाच्या काळातही बंद होऊ न देता चालू ठेवल्या तसंच शिक्षणसुद्धा किती मोठं संकट आलं तरी देखील कसं सुरू ठेवता येईल त्याच्याकडे आता आपल्याला लक्ष देण्याची गरज आहे आरोग्य सुविधा सुद्धा मोठ्या प्रमाणात ती वाढवण्याची गरज आहे जसं आपण इकडे विशेषतः मुंबईपासून सुरुवात केली आपण फिल्ड हॉस्पिटल्स बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स असेल वरळीचे एक्झिबिशन ग्राउंड आहे तिकडे मोठी फिल्ड किंवा जम्बो फॅसिलिटी म्हणून हॉस्पिटल्स उभारली मी असं ठरवलेलं आहे आपल्या सरकारने असं ठरवलेलं आहे की येत्या काळात आरोग्याला प्राधान्य द्यायचं शिक्षणाला प्राधान्य द्यायचं शहरांमध्ये म्हणजे ग्रामीण भागामध्ये सुद्धा ग्रामीण भागातली छोटी मोठी शहरं आहेत त्या शहरांमध्ये त्या त्या जिल्ह्यांच्या आवश्यकतेनुसार इन्फेक्शन हॉस्पिटल्स जी इतर वेळेला तिकडे काही कार्यक्रम चालतील जसं वरळीचं आपलं गोरेगावचं एक्झिबिशन ग्राउंड आहे तिथे इतर काही कार्यक्रम चालतात वरळीला डोम आहे इतर वेळेला इतर काही कार्यक्रम चालतात ते कार्यक्रम चालू ठेवायचे पण हॉस्पिटलची सुविधा ही तिकडे सज्ज ठेवायची जर गरज लागली तर तिथे दोन ते तीन दिवसात हॉस्पिटल उभारता आलं पाहिजे उभारता म्हणजे सगळ्या सुविधा ज्या आहेत म्हणजे बेड्स बेड्स या सगळ्या पटपट पटपट मांडून हॉस्पिटल सुरू होईल इतर वेळेला लग्नसराई असेल प्रदर्शनं असतील कृषीची प्रदर्शनं असतील इतर काही कार्यक्रम असतील सभासमारंभ असतील त्याच्यासाठी ते वापरले जातील पण आरोग्य सुविधा मात्र जेव्हा गरज लागेल तिथे कमीत कमी वेळेत त्या आपल्याला उपयोगात आणता येतील अशा पद्धतीने राज्यभर आरोग्य सुविधासुद्धा आपण निर्माण करणार आहोत एकूणच जे मी आपल्याला सुरुवातीला बोललो होतो की आपण खबरदारी घ्या आम्ही जबाबदारी घेतो आता खबरदारी आणि जबाबदारी दोन्ही एकत्र करण्याची वेळ आलेली आहे जबाबदारी सरकारने घेतलेली आहे खबरदारी आपण घेतलेली आहात आपल्याला घाईघाई करून घाई गर्दीने आपलं पाऊल चुकता कामाने आहे पाऊल घसरता कामाने याची खबरदारी घेऊन जे करू ते ठामपणाने करू आणि जे करू ते पुन्हा बंद कधी करणार नाही या आत्मविश्वासाने एक एक पाऊल पुढे टाकत टाकत जाऊ मिशन बिगिन अगेन